तालुका सिल्लोड जिल्हा परभणी। आज मी नागपूर भागामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये इथं आज या ठिकाणी आलो असताना इकडली परिस्थिती बघितली तर इकडं खूप म्हणजे जवळपास 15 दिवस सततधार पाऊस चालू आहे। तर इथल्या म्हणजे शेतकऱ्यांचं पीक या पावसामुळे म्हणजे आता खराब होत आहे। तर या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आता आज 19 जुलै 2022 तर उद्या 20 जुलैपासून राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज देखील शेतकऱ्यांना लक्षात ठेवा। पण काय झालं, एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितलं आज 19 जुलैला आज दुपारनंतर मराठवाड्यावर तसेच विदर्भात सूर्यदर्शन होणार आहे, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्या 20 जुलैला सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। परंतु एकंदरीत परिस्थिती काय झाली, पाऊस हा 2-3 दिवसात सूर्यदर्शन व्हायला आहे आणि लगेच 3 दिवसानंतर पाऊस यायला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। यानंतर आता सध्या 20 जुलै 21 22 23 पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन असेल, पण लगेच 24-25 पर्यंत परत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे। हा पाऊस जास्त परत पुन्हा पूर्व विदर्भात जास्त पाऊस पडणार आहे, पश्चिम विदर्भात पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। आणि अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेजद्वारे मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याची एक मदत करण्यात येईल। धन्यवाद।